पुंडलीक वरदा ज्ञानदेव पंडरीनाथ महाराज की। आज जे आपण वैश्विक ज्ञान म्हणतो हे वैश्विक ज्ञान आधुनिक जगाला तर आज समजलेलं आहे। तुकोबा रायांच्या ज्ञानोबा रायांच्या वाणीचं त्यांच्या अभंगाचं त्यांच्या लिखाणाचं हे आपल्याला ज्ञान 12व्या शतकात 11व्या शतकात देखील त्या ठिकाणी पाहायला मिळतं आणि या ज्ञानाच्या आधारावरच आज आपल्याला खऱ्या अर्थानं प्रगती साधता येईल। समाजामध्ये ज्यावेळी चांगली शक्ती काम करते त्यावेळी समाजातील दुर्जन शक्ती त्या चांगल्या शक्तीचा विनाश करण्याचा प्रयत्न करते पण चांगली शक्ती कधी पराजित होऊ शकत नाही। आणि तशाच प्रकारे तुकाराम महाराजांची गाथा तुकाराम महाराजांचे अभंग त्यांचे ठिकाण हे सगळं संपवण्याचा प्रयत्न हा त्या काळी झाला आणि तेवढ्याच शक्तीनं तेवढ्याच भक्तीनं ती संपूर्ण गाथा पुनरुज्जीवित करून उपग्रह ठेवून ती पुढच्या पिढीकडे देण्याचं काम केलं। आपला धर्म असेल वैश्विक धर्म असेल असे आपण सर्व लोक त्याचे सदैव आभारी राहू कारण कालजयी अशा प्रकारचा विचार जो तुकाराम महाराजांनी या ठिकाणी आपल्याला दिला।